नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. ठाणे मुंब्रा बायपासचे काम पूर्ण, लवकर सुरू होणार रस्ता वाहतूक. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम बांधवांचा पुण्यात मूक मोर्चा. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसेचा पाठिंबा. इंधन दरवाढी विरोधात उद्या भारत बंद. यवतमाळच्या पांढरकवडा येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. आणि जातीवादीमध्ये कैद केलेले संविधान बाहेर काढणार स्वामी अग्निवेश. आता पाहूया सविस्तर वृत्त. ठाणे मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते रस्त्याचं उद्घाटन होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गेल्या 4 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या ठाणे मुंब्रा बायपास रोड अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील या मार्गाचं उद्या उद्घाटन करणार आहे. मागील 8 मे पासून हा मार्ग दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद होता. या कामामुळे ठाणे तसेच नवी मुंबई दरम्यानच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. जड वाहतूक एरोली आणि कल्याण मार्गे वळवल्याने सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. आता हा मार्ग सुरू झाल्यावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यात मुस्लिम मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. पुण्यातील या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा व रंगाचा झेंडा घेण्यात आला नसून तिरंगा ध्वजाच्या मागे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या मुख मोर्चात सहभागी झाले आहेत. पुण्यातील गोळीबार मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा रामोशी गेट, संत कबीर चौक, डॉक्टर आंबेडकर भवन, ससून हॉस्पिटल, डॉक्टर आंबेडकर पुतळा, साधू वासवानी पुतळा मार्गे काउन्सिल हॉल येथे पोहोचला. या मोर्चामध्ये युवक, महिला हातात आरक्षणाच्या मागणीचे तसेच मुस्लिम समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेप नको, दलित मुस्लिमांवरील हल्ल्याच्या घटना थांबवा असे फलक धरून सहभागी झाले. अजूनही काही काही आमचे 5 मागण्या आहेत. त्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. जे महिला मुस्लिम बांधव आणि आई माता सगळे आमचे रस्त्यावर आलेले हे निवेदन आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. देशभरातील इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसेने पाठिंबा दर्शवलाय. या बंद दरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही असं आश्वासन मनसेतर्फे देण्यात आलंय. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भारत बंदला पाठिंबा देतील, मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही असं आश्वासन मनसेतर्फे देण्यात आलं आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बाहेर पडावं असं आवाहन मनसेनं केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून या प्रकाराचे आदेश दिले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भारत बंदला समर्थन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कामासाठी पाणी साठवण्याच्या खड्ड्यात ही मुले बुडाली आहेत. यवतमाळमध्ये पोळा सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांमध्ये आदेश बाळासाहेब राठोड, BSNL कॉलनी, संचेतन श्यामकिरण राठोड शिक्षक कॉलनी, सिद्धेश विकास मोगरकर श्यामनगरी हे 10 ते 11 वयोगटातील शाळकरी विद्यार्थी आहे. या 3 मुलांचा मृतदेह पाण्यातून काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
घटनास्थळी मुलांच्या सायकली ह्या खड्ड्याच्या बाजूला आहेत, मात्र अजून 2-3 मुले गायब असल्याचं पालक सांगत असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याच्या खड्ड्यात मोटार पंप लावून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी तहसीलदार आणि पोलीस अधिकारी पोहोचले असून या ठिकाणी मुलांचा शोध घेणं चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, यवतमाळ। सत्तेवर बसणाऱ्यांना आम्ही कदापि भिणार नाही। जातीवादामध्ये बंद केलेल्या संविधानाला आम्ही मुक्त करण्यासाठी एकत्र आलो असून आम्ही आता मागे हटणार नाही, असा इशारा विचारवंत स्वामी अग्निवेश यांनी सरकारला दिला आहे। ते पुणे येथे बोलत होते। पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने असहिष्णुता आणि धार्मिक दहशतवाद विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी अविनाश पाटील, माधव बागवे, मिलिंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। दिवसभर चालणाऱ्या परिषदेत विविध विषयांवर मान्यवरांनी व्याख्याने दिली। अंधश्रद्धेमुळे नागरिक देशोधडीला लागले आहेत, त्यांनाच हिंदुत्ववादी विचारांची लोक खतपाणी घालत असून धर्म वाढवण्याचे काम सुरू आहे, असं मत स्वामी अग्निवेश यांनी यावेळी व्यक्त केलं। दुनिया भर की चीजों को जब मैं देखता हूं तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं हम बहुत घने घोर अंधकार में जी रहे हैं। विश्वास ही गुलामी का कारण है। मनुष्य गुलाम कहां बनता है? वैसे जंजीरों में जकड़ा हुआ गुलाम वो तो आप देखते होंगे। बंधुआ मजदूरों को ईंट के भट्ठे, पत्थर की खदान से मैं छुड़ाता हूं, क्योंकि वो मुक्त होना चाहते हैं। लेकिन ये जो गुलाम है, जो मजे ले रहे हैं, उसी के अंदर स्वाद आ रहा है उनको, ये अंधविश्वास की गुलामी उससे भी ज्यादा खतरनाक है। बंधुआ मजदूरी की या लोहे की जंजीरों से भी ज्यादा खतरनाक है गुलामी, क्योंकि आदमी इसी में स्वाद लेने लगता है, इसी में अपना फायदा कुछ ढूंढने लगता है। इस गुलामी से मुक्ति के लिए डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जैसा एक तेजस्वी, एक ओजस्वी, एक क्रांतिकारी युवा खड़ा हुआ। उसने किसका क्या बिगाड़ा था मुझे बताओ, किसका क्या बिगाड़ा था, किसके लिए उसने कोई ऐसी बात कह दी थी कि लोगों ने उसको गोली मार करके उसकी हत्या कर दी? अरे उसकी बातों से तुमको कोई असहमति थी तो तुम उससे बैठ के बात करते। उपयोग किया जा रहा, सिटीशन कहा जाता है, सीधे सीधे आप सरकार की भी आलोचना करो, नीति की आलोचना करो, कहेंगे तुम राष्ट्रद्रोही हो। भाई नीति की आलोचना करना, सरकार की आलोचना करना भी राष्ट्रद्रोह हो गया। ऐसे डर के माहौल में हम कैसे चुपचाप दम घोटते हुए जी सकते हैं, नहीं जी सकते। आज हम यहाँ पर दाभोलकर की शहादत से प्रेरणा लेकर के कहना चाहते हैं पूरी ताकत से, ओ हुकूमत की कुर्सी पर बैठे हुए लोगों, तुम चाहे कितनी भी तरीके से तुम हमें डराने की कोशिश करो, हम शहादत का जाम पीने के लिए तैयार हैं, लेकिन तुम्हारी हाँ में हाँ मिलाने के लिए तैयार नहीं। तुम्हारी सही बात को सही कहेंगे, तुम्हारी गलत बात को गलत कहेंगे। हमारे सामने भारत का संविधान है और तुमने उसको जकड़ रखा है जातिवाद में और इस प्रकार के दुनिया भर के अंधविश्वासों में। आज हमने उसके ताले तोड़ करके उसको मुक्त कर दिया। भारत का संविधान हमारा धर्म है, धर्मशास्त्र है, और जिसमें हमारी पहचान न हिंदू की, न मुसलमान की, न सिख, न ईसाई की है, न इस पार्टी, न उस पार्टी, न इस जाति, न उस पार्टी की। उसका पहला मंत्र, पहला वाक्य, पहला शब्द है हम भारत के लोग, हम भारत के लोग, वी द पीपल ऑफ इंडिया। इस पहचान को लेकर के हम आगे बढ़े। शालिनी प्लस साठी स्नेहा गौड़ी, पुणे। बुलढाणा जिल्ह्यातील टीएमसी गोदामात रात्रीतून आलेल्या 3,000 किलो तुरीची चौकशी करावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने शोले स्टाईल आंदोलन केलं। गोदामातील तुरीचा पंचनामा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। 7 सप्टेंबरला रयत क्रांती संघटना आणि शेतकरी संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसीलदार यांना निवेदनाद्वारे अचानकपणे 2 दिवसापूर्वी टीएमसी मार्केटच्या गोडाऊनला अंदाजे 3,000 किलो तूर रातोरात आली यासंबंधित चौकशी करण्यात यावी या आशयाचे निवेदन दिले होते। सदर तुरीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पेटकर यांना यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालयाद्वारे पंचनाम्यासाठी शासकीय साक्षीदार पाहिजे असताना देखील संबंधित कार्यालयातून कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही आणि पंचनामा देखील झाला नाही। त्यामुळे रयत क्रांती संघटना आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी टीएमसी कार्यालयात जाऊन टेरेसवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी करून तप्त उन्हात शेतकऱ्यांसह आंदोलन केले। या प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली, बुलढाणा। वर्धा येथे डेंग्यू आजारावरती मात करण्यासाठी आरोग्य विभागाने भरपावसात
सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणास काही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अल्पसा प्रतिसाद बघायला मिळाला. वर्धा जिल्ह्यात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे, त्यावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पावसाची तमा न बाळगता सर्व प्रयत्न करत आहे. डेंग्यू आजाराबाबत प्रचार प्रसार करण्यासाठी महिला बैठका, विशेष ग्रामसभा, विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली, भजनी मंडळामार्फत जनजागरण दिंडी असे अनेक उपक्रम आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या मदतीने राबवले जात आहे. पाऊस असताना देखील त्याची तमा न बाळगता आरोग्य कर्मचारी कंटेनर सर्वेक्षण करत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जुही वानखडे सह दिलीप उटाणे यांनी नागरिकांना डेंग्यू आजार पसरवणारे डासाची ओळख घरोघरी जाऊन करून दिली. आरोग्य कर्मचारी एक दिवस येईल, पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन जर केले तर आपलं गाव आजारमुक्त होऊ शकेल असे सविस्तर मार्गदर्शनही केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. गेल्या 15 दिवसापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची सतत दरवाढ होत आहे. पेट्रोलने 90 पार केली तर डिझेलने 80 रुपयांचा टप्पा गाठलाय. या सततच्या होणाऱ्या भाववाढीचा विरोध आरपीआयने पुणे येथे निदर्शने करून आंदोलन करत केलाय. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसची सतत दरवाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने 90 तर डिझेलच्या दराने 80 टप्पा गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे शनिवारी बैलगाडीतून दुचाकी नेत निदर्शने करण्यात आली. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरियल जवळ असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या विभागीय कार्यालयासमोर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला. याप्रसंगी पुण्याचे उपमहापौर आदी शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून बैलगाडीत दुचाकी ठेवून आंबेडकर पुतळा ते एचपी पेट्रोल पंप अशी रॅली काढण्यात आली. तसेच इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आरआयपीच्या वतीनं देण्यात आला. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. ते दोघे एका कंपनीत काम करतात, एकत्र जेवतात, एकत्र फिरतात, इतकेच नव्हे तर नवरा बायकोसारखे भांडतात देखील. हे हटके कपल आहे समीर समुद्रे आणि अमित गोखले. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर त्यांचा संसार कसा चाललाय पाहूयात या रिपोर्ट मधून. भारतामध्ये समलैंगिक संबंधांना परवानगी नसल्याने अमित समीरने 12 वर्षापूर्वी अमेरिकेत लग्न केले. दोघेही इंजिनियर असल्याने चांगल्या पगाराची नोकरीही त्यांना अमेरिकेत मिळाली. 15 वर्षानंतर हे दोघे नुकतेच पुण्यात आले. त्यानंतर समलैंगिक संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. या निर्णयामुळे आता ते समाजात उजळ माथ्याने जगू शकतात. हे दोघे बाणेर येथे राहतात. समीर हा अमित सोबत गेली 15 वर्षापासून राहत असल्याने वाद, रुसवे, फुगवे याची सवय झाली असून आता आमच्या पालकांनीही आम्हाला स्वीकारले आहे. इतरांसारखे माझेही नातेवाईक आम्हा दोघांना भेटायला येतात असं समीरने सांगितलं आहे. हॅलो, माझं नाव समीर समुद्र. सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय घेतलेला आहे सेक्शन 377 रद्द करण्याचा, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. मी पण एक समलैंगिक आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी आणि माझा जोडीदार आम्ही एकत्र आहोत. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो एक बदलाचं पहिलं पाऊल आहे, खूप मोठं पाऊल आहे. पण कायद्याची लढाई जरी आपण जिंकली तरी हृदय आणि मन हे बदलणं याच्यासाठी वेळ लागणार आहे आणि मला खात्री आहे की आपला समाज जो प्रगत समाज म्हणून आपण स्वतःला आता म्हणवतोय तर तो समाज खऱ्या अर्थाने या समुदायाला समजून घेईल, खऱ्या अर्थाने या विषयावर वाचन करेल आणि थोडं ब्रॉड माइंड ठेवून या मुलामुलींना जे LGBT समुदायातल्या आहेत त्यांचं आयुष्य समजून घेईल, त्यांना समजून घेईल आणि एका नवीन भारताच्या दिशेने आपण एक पाऊल टाकू, ह्याबद्दल मला खरंच खात्री आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पाथरी शहरातील सुभाष गरड यांच्या घरात चोरट्यांनी चोरी करून 2,16,000 मुद्देमाल पळवलाय. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी ही चोरी केली, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाथरी शहरातील ज्ञानेश्वर नगरमध्ये सुभाष गरड यांच्या घरी पहाटे 3 सुमारास लोखंडी गेटचे कुलूप तोडून अज्ञात 5 चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
यावेळी आवाज आल्याने गरड जागे झाले। चोरट्यांनी त्यांना दमदाटी करून लोखंडी सळीचा धाक दाखवत कपाटाच्या चाव्या मागितल्या। चोरट्यांनी कपाट उघडून लॉकरमधील सोन्यांच्या दागिन्यांसह रोख 70,000 रुपये नगदी असा 2,16,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या घटनेनंतर शेजारच्या लोकांना फोन करून गरड यांनी माहिती दिली। त्यानंतर पाथरी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी श्वान पथक तसेच तज्ज्ञ यांना पाचारण केले। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 227व्या जयंती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्म्या मंत्रिमंडळासह उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी विमानतळ विरोधी संघर्ष समितीची देखील भेट घेतली। पुरंदरमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 227व्या जयंती निमित्त तालुक्यातील उमाजी नाईक स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच भेट दिली। या स्मारकाला भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले। या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ उपस्थित होते। ज्या राजाने इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड पुकारले त्या क्रांतीवीराच्या स्मारकाला यायला मुख्यमंत्र्यांना 50 वर्ष का लागली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला। आता समाज उपेक्षित राहणार नाही, राजे उमाजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती लवकरच करणार, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उमाजीराजे नाईक यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य करणार आहे। याकरता असला पाहिजे, अनेक वेळा लोक इतिहास विसरतात किंवा अनेक वेळा ज्यांच्या हाती सत्ता असते तेच इतिहास अशा प्रकारे तयार करतात की काही लोक त्या इतिहासापासून वंचित आणि या नात्याचं संपूर्ण पालन राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल। मी पुन्हा एकदा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा करत आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी। शालिनी प्लस साठी विजय कुमार, हरिश्चंद्रे, पुरंदर। वर्धा जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान दारू तस्करांनी थेट पोलिसांच्या वाहनावरती हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे। दारू तस्करांनी पोलीस जीपला जोराची धडक दिली, यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे हे जखमी झालेत। वर्ध्यामध्ये पोळ्याच्या पाडव्यासाठी अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असते। या तस्करीची या अवैध दारू वाहतुकीला घाला घालण्यासाठी शेडगाव समुद्रपूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान एक गाडी भरधाव वेगाने येताना दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला। गाडी चालकाने भरधाव कार पोलिसांच्या अंगावर नेली, यात कर्तव्यावर असलेले कर्मचारी थोडक्यात बचावले। पोलीस जीपला जबर धडक दिल्याने त्यात बसलेले पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे गाडीसह खाली पडल्यानं जखमी झाले। त्यांना तात्काळ उपचाराकरता रुग्णालयात पाठवण्यात आले। पोलिसांनी कार चालकाचा पाठलाग केला, अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले। अपघातग्रस्त कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात त्यामध्ये दारू साठा आढळून आला। काल दिनांक 7 सप्टेंबर 2018 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे कार्यरत असलेले अरविंद येऊरकर यांनी नागपूरवरून समुद्रपूर येथे एक पांढऱ्या रंगाची कार ही अवैध दारू साठा नेत असल्याबाबतची खबर दिली। त्या खबरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कर्मचारी व पोलीस निरीक्षक पारेडकर यांचे खाजगी वाहन घेऊन गोल्लर सभागृहानजीक नाकाबंदी केली असता एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने आमच्या दिशेने येताना दिसली। त्यावेळेस उपस्थित कर्मचारी यांनी सदर वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी तो आदेश मानला नाही व आम्ही बसून असल्या मोबाईल क्रमांक 1 पोलीस जीप व पोलीस उपनिरीक्षक पारेडकर यांच्या खाजगी वाहनास धडक दिली। त्यावेळी गाडी पोलीस गाडी ही खड्ड्यात जाऊन मला नाकाला फ्रॅक्चर झालं, तसेच छातीला फ्रॅक्चर झालेलं आहे। तसेच पोलीस गाडी व पोनी पारेडकर यांची खाजगी गाडी हिचीसुद्धा तुटफूट झालेली आहे। सदर वाहनचालक हा अपघात झाल्यानंतर शेतामध्ये पळून गेला, त्यावेळेस उपलब्ध कर्मचारी यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही। सदर वाहनचालक याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 30 पेट्या म्हणजे 3,000 बॉटल अवैध दारू वाहतूक करताना आढळून आला, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला असून तपास चालू आहे। शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा। पुण्यातील पुणे रोड रनर्स या हौशी रनर्सनी केरळच्या मदतीसाठी पुणे मॅरेथॉनचे आयोजन केले। याचाच एक भाग म्हणून प्रोमो रन नुकतेच संपन्न झाले। यावेळी दिग्दर्शक सुभाष घाई यांनी उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केलंय। केरळमधील निसर्गाचा कोप झाल्याने क्षणार्थ होत्याचे नव्हते झाले, अनेकांची घरे वाहून गेली तर अनेकांचा संसार उघड्यावर पडला।
ही परिस्थिती पाहत संपूर्ण देशाने केरळ सरकारला मदतीचा हात दिला. देशातून प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहे. पुण्यातील हौशी रोड रनर्स हे एकत्र आले. त्यांनी केरळच्या मदतीसाठी येत्या 7 ऑक्टोबरला 6 किलोमीटरची फॅमिली रन, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर मॅरेथॉन भरवली असून त्यांचा प्रोमो रन बांबुर्डा येथील जैन मंदिर परिसरात पार पडला. यामध्ये हौशी रोड रनर्ससह त्यांचे नातेवाईकही सहभागी झाले होते. यावेळी दिग्दर्शक सुभाष घाई यांनीही प्रोमो रनमध्ये सहभाग घेतला. मुझे प्रसन्नता है कि आज मैं इस पुणे हाफ मैराथन में मैं यहाँ खड़ा हूँ और इनके प्रोमो के लिए यहाँ आया हूँ. और मेरी विनती है सब बच्चों से, पुणे के पुरुषों से, नारी से, कि वो 7 अक्टूबर को ज़रूर भाग लें, क्योंकि 7 अक्टूबर में जो भी मैराथन का जो इनकम होगी वो पूरा डोनेशन जो है हमारे केरला स्टेट के केरला फंड में जाएगा. तो पुणे का ये बहुत बड़ा योगदान होगा अपने नागरिकों के लिए, अपने बच्चों के लिए, अपने परिवार के लिए, कि वो जब यहाँ मैराथन में भाग लेंगे, जितना ज़्यादा भाग लेंगे उतना ही हम अपने लिए नहीं दूसरे के लिए भी भला करेंगे. प्लीज़ जॉइन ऑन 7 अक्टूबर मैराथन पुणे. ने आयोजित केला होता 7 अक्टोबरला पुणे हाफ मॅरेथॉन आहे, त्यानिमित्त आम्ही 6 किलोमीटर पळालो. काही जण ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये होते आणि काही जण ॲथलेटिक ॲटायरमध्ये होते. हा रन खूप वेल ऑर्गनाईज केला होता आणि इथे व्हेन्यू पण एकदम चांगला आहे. रूट हा एकदम चॅलेंजिंग आहे आणि हा इव्हेंट 7 अक्टोबरला आहे. आणि ह्या इव्हेंटचा उद्देश, ह्याच्यातले जे फंड रेज होणार आहेत त्याच्यातला काही पार्ट हा केरळाच्या रिलीफ फंडसाठी जाणार आहे. मी स्वतः 7 अक्टोबरला 2.25 तासांची बस 21 किलोमीटरची पेस करत आहे. तर सगळ्यांनी ह्या रनमध्ये सहभागी व्हावं ही विनंती. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. सोनाली बेंद्रे यांच्या निधनाच्या अफवांवरती तिचा पती गोल्डी बहल यांनी संताप व्यक्त केलाय. सोनालीच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा करू नका असे आवाहन गोल्डी यांनी ट्विट करून केलंय. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झाल्याची अफवा पसरवणारं ट्विट भाजप आमदार राम कदम यांनी केल्यानंतर सोनालीचे पती गोल्डी बहल यांचा संताप झाला आहे. गोल्डी यांनी सोनालीच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा करू नका असं आवाहन ट्विटरवरून केलं आहे. सोशल मीडियाचा वापर सर्वांनी जबाबदारीने करावा असं नम्र आवाहन केलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. अफवा ज्या व्यक्तीशी निगडीत आहेत त्यांच्या भावना विनाकारण दुखवू नका. धन्यवाद, असं ट्विट गोल्डी बहल यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आरसीबीचे कर्णधार पद विराट कोहलीकडून एबी डेव्हिलर्सकडे देण्याची चर्चा काही दिवसापासून सुरू होती, मात्र टीम मॅनेजमेंटने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा एबी डिव्हिलियर्सच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याची अफवा काही दिवसांपासून सुरू होती. विराट कोहली IPL च्या सुरुवातीपासूनच म्हणजे 2008 पासून RCB कडून खेळत आहे. याशिवाय गेल्या 6 सीझनपासून विराट RCB चं नेतृत्व करत आहे. मात्र विराटच्या नेतृत्वात IPL च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरता आलेलं नाही, त्यामुळे कर्णधार बदलाच्या अफवा काही दिवसांपासून पसरत होत्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बारामतीमध्ये विद्यार्थ्यांनी ट्री गणेश मूर्ती बनवल्या आहेत. शरयू फाउंडेशन या सामाजिक संस्थेने इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत तब्बल 160 ट्री गणेश मूर्ती बनवण्यात आल्या. इंदापूर तालुक्यातल्या सनसर इथल्या छत्रपती हायस्कूलमध्ये शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्री गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गणेश मूर्ती बनवल्या. विशेष म्हणजे या मूर्तीसोबत प्रत्येक विद्यार्थ्याला विसर्जन कुंडीही देण्यात आली. या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर त्यातून झाड उगवणार आहे. त्याच्या मागे आमचा एकच हेतू होता शरयू फाउंडेशनचा, की आपण सर्वजण जाणता की झाडे लावा, झाडे जगवा, हा हे आपण पर्यावरणासाठी नेहमीच करत आलेलो आहोत आणि प्रत्येकजण ह्याचं तंतोतंत पालन आजकाल हे काळाची गरज बनलेली आहे. पण आम्ही एक छोटासा एक वेगळा प्रयत्न करायचा ही कार्यशाळा घेतलेली आहे, की ज्यामध्ये मुलांना आम्ही दीपक कुंभार जे आमचे इथे शिक्षक आहेत त्यांनी अतिशय आणि सिमरन यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना गणपती बनवण्याची एक कला शिकवलेली आहे. यातून एक दुहेरी फायदा असा आहे की यातून जे काही
मुलं असतील किंवा मुली आहेत त्यांच्या हातामध्ये जर कला असेल अतिशय सुंदर एक काही घडवण्याची शिल्पकार होण्याची त्यातून तो एक फायदा होऊ शकतो आणि त्याच्या बरोबरीने आम्ही त्या गणपतींमध्ये त्या मातीमध्ये बिया घातलेल्या आहेत आणि तो गणपती त्या गणपतीचं विसर्जन आम्ही ह्या कुंड्या आहेत या कुंड्यांमध्ये त्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे आणि त्याची जी विटंबना कुठल्याही गणपतीच्या मूर्तीची आपल्याला लाडकं दैवत आहे हे तर याची कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये आणि एक पर्यावरणाचा एक मेसेज त्याच्यातनं जायला पाहिजे त्यातून मुलांना देखील एक काहीतरी स्वतःहून केलेल्याचं स्वतःहून घडवल्याची एक घडव काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये येते हाच एक आमचा त्याच्यामागे हेतू. घरोघरी ट्री गणेशा मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी आणि पर्यावरणाला बाधक ठरणाऱ्या मूर्तींचा वापर बंद व्हावा या उद्देशाने या शाळेत मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या उपक्रमाला व्यापक स्वरूप देऊन अधिकाधिक इको फ्रेंडली मूर्तीचा वापर वाढावा यासाठी या संस्थेकडून नियोजन केलं जाणार आहे. शरीर फाउंडेशनचा जो उद्देश होता की पर्यावरणपूरक गणपती किंवा आपण आपल्या हातानेच बनवलेला गणपती तो गणपती आपल्या घरी बसवायचा आणि त्याची 8 दिवस पूजा करून तो गणपती 9व्या दिवशी कुंडीत विसर्जन करायचा. तर ही कार्यशाळा बनवताना आपण निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा कसा समतोल राखतो याचा बराचसा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण गणपती बनवताना काय केले की त्याच्यामध्ये बी वेगवेगळ्या झाडांचे असतील किंवा वेगवेगळी झाडे आहेत त्यांच्या आपण बिया त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर ह्या बिया ज्यावेळेस आपण ते गणपती विसर्जन करणार आहे कुंडीत त्यावेळेस आपण त्यांना पाणी घालणार आहे बघून जसं आपण पाणी घालेल तो गणपती त्या कुंडीतच विसर्जन होणार आहे आणि त्यातून एक छान असं रोपट वरती येणार आहे म्हणजे जे झाड असेल ते. हे त्या कार्यशाळेचा मेन उद्देश होता की आपण जो गणपती बनवला तो विसर्जन केल्यानंतर त्याच्यातून एक झाड येणार आहे आणि हाच संदेश शेरो फाउंडेशनने देण्याचा एक मोठा प्रकल्प किंवा राबवला आहे त्याबद्दल शेरो फाउंडेशनचे मी आभारी आहे. त्या कार्यशाळेमध्ये मुलांनी अतिशय आनंदाने सहभागीतला आणि गणपती बनवण्याचं आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. तेव्हा गणपती बनवत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच म्हणजे बघण्यासारखा होता. मुलांनी खूप आनंद घेतला त्यातून आणि पर्यावरणाचा एक कार्यशाळा होती त्यात आम्हाला कुंभार सरांनी खूप मार्गदर्शन केले होते. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला गणपती कशी बनवायची हे सांगितले. स्वतः त्यांनी आम्हाला ते करून दाखवले. मातीचा गणपती बनवल्यामुळे पर्यावरण संरक्षण होत होते. आपला गणपती आपणच बनवूया पर्यावरण वाचवूया शरीर फाउंडेशनने आम्हाला ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. एवढे शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. ठाणे मुंब्रा बायपासचे काम पूर्ण लवकरच सुरू होणार रस्ता वाहतूक. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम बांधवांचा पुण्यात मूक मोर्चा. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसेचा पाठिंबा. इंधन दरवाढी विरोधात उद्या भारत बंद. यवतमाळच्या पांढरकवडा येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. आणि जातीवादीमध्ये कैद केलेले संविधान बाहेर काढणार स्वामी अग्निवेश. बातमीपत्रात वेळ झाली तो तास येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.